हरिश्चंद्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांचे मौजे पाटस येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले तसेच दौंड तालुका आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. बाबा बद्दल काय सांगावं, वेळ कमी आहे, पण बाबा आमचे वर्गमित्र बालचंद्र मोरे असतील, उत्तमराव भोवडे असतील, आम्ही सगळे पहिली ते सातवी एकत्र शिकलो, त्यांच्या किती आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत. परंतु सिंधुताई सपकाळांनी बोलून गेल्या होत्या, जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याचं महत्व कळतं, तो माणूस किती मोठा आहे. खरंच बाबा किती मोठे होते आजच्या दृश्यात समजतंय. बाबांची संकल्पना, संपूर्ण गावाचा विकास, तालुक्याचा विकास ही संकल्पना बाबांची होती. जेव्हा परवा 11:30 दरम्यान मला अनंता पानसरेंनी फोन केला रात्री, त्याच वेळेला मी राहुल दादांना कॉन्टॅक्ट केलं, दादा असा असा प्रसंग आलाय, दादांनी लगेच तिथं सूत्र फिरवली आणि त्याप्रमाणे आठवले साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्यांच्या परीने काल सगळी प्रक्रिया पार पाडली आणि बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं, पाटस गावाच्या वतीनं आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बाबांच्या आत्म्यात चिरशांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर दौंड तालुक्याचे आमदार या ठिकाणी साहेबराव तात्या वाबळे या ठिकाणी बोलतील. या ठिकाणी तोपर्यंत नागसेनचे झेंडे 2 मिनिटात. अत्यंत दुःखमय वातावरणामध्ये या ठिकाणी आदरणीय अल्कथित बाबा पानसरे यांच्या या दुःखामध्ये संपूर्ण दौंड तालुका या ठिकाणी शोकसागरामध्ये बुडालेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, तालुक्याचे आमदार राहुल राकुल, पानसरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं धार्मिक कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. धर्माच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील यांच्या बरोबर एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी संपूर्ण दौंड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय कालकथित बाबा पानसरे साहेब यांच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भा. या ठिकाणी वेळ झाला जास्त झालेला आहे, या ठिकाणी दोनच शोक भाषण होईल. साहेबराव तात्या बोलतील, त्याच्यानंतर तात्या बोलतील. दुःखितांत करण्याने जमलेला सर्व जनसमुदाय, आमच्या पाटस गावचं वैभव, पानसरे कुटुंबातली एक आदर्श व्यक्ती हरिश्चंद्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे, हे सर्वांचे जरी बाबा पानसरे असले तरी आमच्या कुटुंबाचं या कुटुंबाचं नाता असं होतं की ते आमच्या नात्याने मामा होते, अतिशय घरातली व्यक्ती होती. बाबांना आम्ही लहानपणापासून पाहिलं, पण बाबांना समाजसेवेची आवड होती. समाजसेवेची आवड असताना घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तींना शब्दाचा निरोप देणं आणि आपल्या कामामध्ये व्यस्त होणं आणि गोरगरिबांचे कामं करत आदिवासी भागामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे समाजसेवेचं काम केलं. बाबा हे पाटसगावला कमी पैरीचे, कारण ते शाळा शिकल्यानंतर ते बाहेरगावीच असायचे. आणि आज या अंत्यविधीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. त्यांचं महत्व, त्यांची कीर्ती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की केंद्रीय मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आठवले साहेब आणि दौंड तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय रामदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरून बाबांची ख्याती या परिसरातली आणि या राज्यातली आपल्या सर्वांना दिसून येते. असे एक आदर्श व्यक्ती गेल्यामुळं पानसरे कुटुंब काय आमच्या पाटस गावावर फार मोठी शोककळा पसरली, म्हणून या दुःखातनं सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य पानसरे कुटुंबाला नागेश्वरांनी द्यावी
अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन शब्द संपवले. या ठिकाणी दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार राहुलदादा आरोग्य दूत या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित असणारे बांधे आठवले सर, सर्व शोकातून बदली भगिनी आपल्या तिथंच एक सहकारी हरिश्चंद्र पानसरे उर्फ बाबा यांचं दुःख निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना व सर्व समाज बांधवांना जे दुःख झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. बाबांनी समाजसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि माननीय आठवडी साहेबांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि त्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्यातून त्यांना जावं लागलं. खरं तर त्यांचं जाणं हे संपूर्ण समाजाच्या दृष्टीने अतिशय दुःखद घटना आहे. परंतु ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म झालेला त्याचा मृत्यू निश्चित असतो त्याच्याप्रमाणे समाजाची सेवा करून आपल्या आयुष्याचं समाजासाठी योगदान देऊन त्यांचा त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण हे चिरकाल आपल्या सगळ्यांना राहील. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरची आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या आपल्या सद्गती लाभावी आणि माझे दोन शब्द संपवतो. दादा धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांना सूचित करण्यात येत आहे आपले नातेवाईक मित्र परिवाराला हस्ते पर हस्ते सांगायचे. हस्ते विसर्जनाचा कार्यक्रम उद्या सकाळी 8 वाजता या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर 11 वाजता पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम राहत्या घरी बुद्धविहार दोषी शांती बुद्धविहारामध्ये पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि हस्ते पर हस्ते मोबाईलवर आपल्या मित्र परिवाराला सांगावं. या ठिकाणी संदीप पानसरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाटस.